विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना पक्षामध्ये इनकमिंग सुरूच आहे. बहुजन विकास आघाडीमध्ये आज तब्बल 150 कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि हे 150 कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. तर दस्तूर खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवघर माणिकपूरचे उपाध्यक्ष स्वप्नील नर यांनीसुद्धा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज त्यांनी सांगितलेलं आहे की अविनाश जाधव जे मनसेचे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या हुकूमशाहीला आणि त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी हा प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी 150 कार्यकर्त्यांसह आज सकाळी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश केलेला आहे. आणि या प्रवेशाबद्दल बोलण्यासाठी स्वप्नील नर माझ्यासोबत आहे. आपण जाणून घेऊया त्यांनी नेमका हा प्रवेश का केला, काय कारणं असू शकतात, काय त्यांचं मन दुखावलं याबद्दल जाणून घेऊया. स्वप्नील नर, तुम्ही मनसे का सोडलं थोडक्यात आम्हाला सांगा. साहेब, सर्वात पहिला माझं नाव स्वप्नील नर, मी मनसेचा तालुका उपाध्यक्ष आहे होतो. विषय असा झाला आहे की अविनाश जाधव हे केवळ आणि केवळ काही लोकांना, मोजक्या लोकांना घेऊन चालत आहेत. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यासाठी कोणी नाही आहेत. दुसरी गोष्ट, कार्यकर्त्यांना धमकावणं, त्यांच्याशी उद्धट बोलणं आणि जे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कामं सांगितली आहेत की साहेब ही कामं करू ती कामं करू, त्याला कुठलंही हे न देता, वेगळं कुठलंही लक्ष न देता निव्वळ न निव्वळ फक्त मलिदा खाण्यामध्ये ते गुंग आहेत. त्याच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या अजूनपर्यंत कुठल्या समस्या, अनधिकृत बांधकाम सोडून इतर कुठल्याही समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत हे त्यांनी नागरिकांना दाखवावं, मला दाखवण्याची गरज नाही कारण मी कार्यकर्ता होतो. आता मी बहुजन विकास आघाडीच्या विकास कामांना प्रेरित होऊन, आपणच्या विकास कामांना प्रेरित होऊन मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. जर मनसे सोडायचं तुम्ही ठरवलं होतं तर मग नवीन पक्षासाठी बहुजन विकास आघाडी हाच पक्ष का निवडला? कारण आपल्याकडे शिवसेनेचा पर्याय होता, भाजपचा पर्याय होता, अनेक पर्याय असताना बहुजन विकास आघाडी हा पक्ष निवडण्याचं कारण काय? साहेब, भाजपा हे फक्त भूलथापांना बळी पडलेलं आहे आणि त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्या डोळ्यावर भक्तांची पट्टी लागलेली आहे. त्यामुळे भाजप हा पर्याय माझ्याकडे पहिल्यापासून, सुरुवातीपासून भाजप हा पर्याय नव्हता. त्याच्या व्यतिरिक्त विषय असा आहे की शिवसेना, तर शिवसेनेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. बाळासाहेबांमध्ये जी धमक होती आणि जे बाळासाहेबांकडे वक्तव्य होतं ते आता राहिलेलं नाही, फक्त लाचार सेना राहिलेली आहे. काय तुम्हाला बहुजन विकास आघाडीने आश्वासन दिलं आहे का येत्या काळात? काय प्रलोभनापोटी तुम्ही प्रवेश केलेला आहे का, काय दबावापोटी असता काय? मला कुठलाही दबाव नाही किंवा कुठलंही आश्वासन नाही किंवा मी त्यांच्याकडे आप्पासाहेबांकडे कुठलंही आश्वासन मागितलेलं नाही कारण मी कुठलंही आमिष दाखवलेलं नाही आहे. ते जे जबाबदारी देतील आणि ते जसं सांगतील तसं पुढची वाटचाल आपण करू. आज किती कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळात कसा प्रचार पुढचे 9 दिवस करणार आहात? तन मन धनसे बहुजन विकास आघाडी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 150 ते 200 कार्यकर्त्यांचा आम्ही आमच्यासोबत प्रवेश झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही एक बाईक रॅली देखील काढलेली. ते बाईक रॅली घेऊन तिथे एक मर्सेस म्हणून एक परिसर आहे तिथे आम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. खरोखरच 150 कार्यकर्त्यांसह प्रवेश करणं हे बहुजन विकास आघाडीसाठी त्यांचं पारडं जड झालं असं म्हणता येईल. तर दुसरीकडे अविनाश जाधव यांच्यावर हा गंभीर आरोप केलेला आहे. केवळ मलिदा खाण्यासाठीच अविनाश जाधव हे पालघर जिल्ह्यासाठी आहेत असा थेट आरोप नर यांनी केलेला आहे. या 150 कार्यकर्त्यांचा मोठा फायदा बहुजन विकास आघाडीला होईल हे तरी आता सध्या दिसतंय, परंतु जनता कोणाच्या बाजूने जाणार आहे हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु नर यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा असतील. अशा अनेक इनकमिंग येत्या 9 दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हनी पटेलसोबत मी प्रवीण नलावडे, HP लाईव्ह, वसई.